दशक आणि एकक म्हणजे काय हे आपण पाहिले. दशक म्हणजे 10 वस्तूंचा एकक आणि एकक म्हणजे सुट्टे. आता ह्या दशक आणि एककाच्या मदतीने आपण 10 पुढच्या संख्या बघणार आहोत. इथे आपण 10 काड्यांचा एक गट तयार केलेला आहे, तो ठेवलेला आहे. 10 आणि 1 11, 10 आणि 1 11 म्हणजेच 1 दशक 1 एकक 11. आणि वहीत लिहिताना आपल्याला ह्या पद्धतीने लिहायचं आहे. 11 म्हणजे 10 आणि 1 11, 10 आणि 1 11. 1 दशकाची माळ आणि 1 सुट्टा मणी म्हणजेच 1 दशक 1 एकक, 1 दशक 1 एकक. 10 पेनांचा एक गट आणि 2 सुटे पेन म्हणजेच 10 आणि 2 12, हे 12 असे लिहिणार. 1 दशक 2 एकक. आता 12 ही संख्या कशी लिहिणार? 1 दशकाची माळ आणि 2 सुटे मणी म्हणजेच 10 आणि 2 12. आपण म्हणताना कसं म्हणणार? 10 आणि 2 12, 1 दशक 2 एकक, 1 दशक 2 सुट्टे मणी, सुट्टे मणी म्हणजेच एकक, 2 एकक. 10 मण्यांची एक माळ, दशकाची एक माळ आणि 3 सुट्टे मणी. 10 आणि 3 13, 13 ही संख्या अशी लिहिणार. आता आपण फळ्यावर कसं लिहायचं, वहीमध्ये कसं लिहायचं ते फळ्यावर बघूया. 13, 1 दशकाची माळ आणि 3 सुट्टे मणी. 10 आणि 3 13, 1 दशक 3 एकक, 1 दशक 3 एकक 13. आता आपण 13 पुढच्या संख्याही बघूया. 1 दशक आणि 4 सुट्टे मणी. 10 आणि 4 14, 1 दशक 4 एकक 14. 10 आकपेटीच्या काड्या आपण घेतलेल्या आहेत. 10 आकपेटीच्या काड्यांचा एक गट तयार केला आहे आणि 1 2 3 4 5 सुट्ट्या काड्या म्हणजेच 10 आणि 5 15, 1 दशक 5 एकक 15. हा 10 आईस्क्रीमच्या काड्यांचा गट आहे. 10, 1 2 3 4 5 6, 10 आणि 6 16, 1 दशक 6 एकक 16. इथे छोटे ठोकळे जोडून 10 ठोकळ्यांचा एक गट तयार केला आहे. 10 ठोकळे आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 7 सुट्टे ठोकळे आहेत. 10 आणि 7 17, 1 दशक 7 एकक 17. 10 काड्यांचा एक गट आणि 1 2 3 4 5 6 7 8 8 सुट्ट्या काड्या. 10 आणि 8 18, 1 दशक 8 एकक 18. 10 रंगांचा 10 स्केचपेनचा एक गट आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 9 सुटे स्केचपेन्स. 10 आणि 9 19, 1 दशक 9 एकक 19. आता 20 ही संख्या तयार करण्यासाठी आपण दशकाची एक माळ घेतलेली आहे, 10 मण्यांची एक माळ आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 सुट्टे मणी आहेत. मग 10 सुट्टे मणी झाले की आपण त्याचा दशकाचा एक गट तयार करतो. गणिताचा तो आपला नियमच आहे, म्हणून आपण
या सुट्या म्हण्यांचा एक गट तयार करूया। आता आपण 10 सुट्या म्हण्यांचा आपण एक गट तयार केला, म्हणजे काय झाले बघा, इथे सुट्टे म्हणी नाहीत, एकक नाहीत आणि इथे दोन दशक झालेले आहेत। 20 ही संख्या तयार करताना दोन दशक झालेले आहेत, म्हणजेच 10 आणि 10 20, इथे एकक शून्य। 20 10 आणि 10 20 दोन दशक म्हणजे 20। आता तुम्ही 11 ते 20 या संख्या दशक एककाच्या मदतीने कशा तयार करायच्या हे समजून घेतले, तेव्हा वहीत याचा सराव करायचा आहे।